नमस्कार यान व्हिडिओमधून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर सी टी एट दोन हजार एकवीस बावीससाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं असेल परंतु पहा ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काही चुका झाल्या आहेत पहा काही मिश्टेक झाल्या आहेत नावामध्ये बदल झालेला आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक झाले आहे त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॅटेगरी बदललेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना जी भाषा निवडायची होती ती भाषा न निवडता या ठिकाणी चुकीची भाषा निवडली गेलेली आहे किंवा पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पा जी आपण डी टी एड किंवा पा बी एडसाठी साठी जो ऑप्शन निवडायचा होता जो कोड निवडायचा होता तो तो कोड चुकीचा निवडला गेलेला आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये जर दुरुस्ती करायची असेल पा करेक्शन करायच्या असतील तर या सर्व करेक्शनसाठीची विंडो पा आजपासून ओपन झालेली आहे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून तुम्हाला करेक्शन पा करता येणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये पहा करेक्शन करता येत आहे आणि हे करेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहायला मिळणार आहे तर यासाठी हा पास शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ पा काळजीपूर्वक पाहायचा आहे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहा त्याच्यामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची पाच चूक होणार नाही आता जर का तुमच्याकडून पाच चूक झाली तर तुम्हाला परत याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पाच दुरुस्ती करता येणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचा थोडासा वेळ जाऊ द्या परंतु हा जो व्हिडिओ आहे तो पहा शेवटपर्यंत आणि पहा काळजीपूर्वक बघायचा आहे तर पहा यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सीटीएट डॉट निक डॉट इन तर ही वेबसाईट ओपन करायची आहे तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा ही वेबसाईट ओपन करू शकता आणि करेक्शन करू शकता आता या ठिकाणी पहा खाली यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पा रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी पहा क्लिक केलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन टॅब देशील पहा करेक्शन फॉर सिटीएट डिसेंबर दोन हजार एकवीस याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल पहा तुमचं लॉग इन करावं लागेल तुमचा जो काही सीटेटचा आय डी आणि या ठिकाणी तुम्ही जो पासवर्ड पा टाकला होता तर तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी पहा एंटर करायचा चा आहे आणि साइन अप करायचा आहे तर पास साइन अप केल्यानंतर पास साइन अप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे फिल अप झालेला होता आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला हा जो फॉर्म आहे कोणाकोणाला पहा करेक्शन करता येतील तर ज्या विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी जे चार टॅप तुम्हाला दिसत आहेत पहा या ठिकाणी रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे भरलेला इमेज अपलोड म्हणजे सिग्नेचर आणि इमेज तुमची अपलोड केली असेल आणि तुम्ही पूर्णपणे पहा फी भरलेली असेल त्यांनाच या ठिकाणी करेक्शन करता येणार आहे जर तुमचं पा फी तुम्ही पेड केलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जो फॉर्म आहे तो करेक्शन करता येणार नाही लक्षात घ्यायचं आहे आता पहा करेक्शन करण्यासाठी खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पा डाउनलोड कन्फर्मेशन पेज आहे तुम्ही हे परत तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं असेल तर डाउनलोड करून घेऊ शकता आता पाक करेक्शन करण्यासाठी पहा या ठिकाणी करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी महत्वाच्या काही सूचना आहे की तुम्हाला जे करेक्शन आहे ते करेक्शन फक्त एकदाच करता येणार आहे तुम्ही या ठिकाणी करेक्शन करून अपडेट केले की तुम्हाला त्याच्यामध्ये परत बदल करता येणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी जे करेक्शन आहे ते थोडंसं काळजीपूर्वक पहा करायचं आहे आता या ठिकाणी करेक्शन करत असताना तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा परमनंट ॲड्रेस फोटोग्राफ आणि सिग्नेचर तर याच्यामध्ये तुम्हाला पहा करेक्शन करता येणार नाही लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला कशा कशामध्ये पहा करेक्शन करता येणार नाही तर तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा परमनंट ॲड्रेस फोटोग्राफ आणि पहा सिग्नेचर याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करता येणार नाही बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पहा करेक्शन करू शकता करेक्शन झालं तुम्ही या ठिकाणी जे करेक्शन केल्यानंतर कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याची बा प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला करेक्शन तुम करण्यासाठी पहा आय ॲग्री याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसेड फॉर करेक्शन याच्यावेळी तुम्ही पा जायचं आहे याच्यावरती पहा गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पर्सनल डिटेल्सचा जो फॉर्म आहे तो पहा ओपन होतो याच्यामध्ये तुमचं पण नाव वगैरे आहे आता या ठिकाणी तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही पण मिस्टेक झाले असेल तर ती या ठिकाणी तुम्ही पहा दुरुस्त करू शकता आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पहा मी सुरुवातीलासुद्धा सांगितलं होतं पहा की तुमचं जे काही सर्टिफिकेटवरचे पण नाव आहे म्हणजे दहावीच्या सर्टिफिकेटवरती दहावीचं बोर्ड सर्टिफिकेटवरती जशी स्पेलिंग आहे तशी स्पेलिंग या ठिकाणी पहा टाकायची आहे विशेषतः महिलांच्या बाबतीत तुमचं नाव बदललेलं असेल परंतु पहा दहावीच्या सर्टिफिकेट तुमचं जे नाव असेल पण माहेरचं नाव असेल ते आहे तसं या ठिकाणी टाकायचं आहे पा पतीचं नाव या ठिकाणी येऊ देऊ नका तर या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करण्याची पहा संधी आहे पा बऱ्याच जणांची या ठिकाणी मिस्टेक झाली होती तर ते तुम्ही या ठिकाणी करेक्ट करू शकता त्यानंतर तुमची पहा बर्थडेट चुकली असेल तर बर्थडेट या ठिकाणी तुम्ही पहा बदलू शकता लक्षात घ्या कोणकोणती माहिती तुम्हाला पहा बदलता येत आहे जेंडर या ठिकाणी व्यवस्थित तुमचं जे असेल ते या ठिकाणी व्यवस्थित निवडा त्यानंतर वडिलांचं नाव टाका त्यानंतर या ठिकाणी पहा आईचं नाव या ठिकाणी पहा पतीचं नाव टाकायचं नाही महिलांनी विशेष लक्षात घ्या तुमचं जे वडिलांचं नाव आहे पहा फादर्स नेम तेच या ठिकाणी इंटर करायचं आहे आईचं नाव असेल त्यांचा ना पहा कॅटेगरी ज्या विद्यार्थी पहा कॅटेगरी चुकली असेल त्यांनी कॅटेगरी या ठिकाणी पहा बदलू शकता आता त्यानंतर या ठिकाणी तुमचे अपंग असाल तुम्ही तर या ठिकाणी यस करून तुम्ही या ठिकाणी पुढची प्रोसेस करू शकता किंवा चुकून तुमचं यस झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी न करू शकता आता या ठिकाणी जी लँग्वेज आहे ती लँग्वेज बदलत असताना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा परत सांगतो की तुम्हाला जी लँग्वेज फार सोपी वाटेल ती लँग्वेज या ठिकाणी तुम्ही निवडा मग तुम्ही पहिली मराठी दुसरी हिंदी किंवा पहिली हिंदी दुसरी मराठी किंवा इंग्लिश मराठी इंग्लिश हिंदी असं तुम्ही या ठिकाणी निवडू शकता काही तुम्हाला या ठिकाणी बंधन नाही एम्प्लॉयमेंट स्टेटस तुमचं चुकला असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पहा दुरुस्त करू शकता भाषा तुम्हाला बदलायची भाषा तुम्ही बदलू शकता त्यानंतर या ठिकाणी अप्लाइंग फॉर या ठिकाणी बोध पेपर तुम्ही केलेला असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला फक्त पेपर एक निवडायचा असेल तर पेपर एक निवडू शकता किंवा जर बऱ्याच जणांना पहा फक्त पेपर एक त्यांनी निवडलेला आहे आधी आता जर आता हो जर तुम्हाला वाटत असेल की पहा दोन्ही मला पेपर द्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी बोध पेपर हा ऑप्शन पण निवडू शकता तुम्हाला नंतर राहील पेमेंट करावं लागेल त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते निवडत असताना पहा पहिली ते पाचवीसाठी जर तुमचं पहा डिटेल असेल तर तुम्ही या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे पण पन्नास टक्के मार्क असेल बारावी उत्तीर्ण तो निवडायचा आहे जर तुम्हाला पहा पंचाळीस टक्के मार्क्स असतील पहा बारावीला तुम्ही या ठिकाणी दुसरा ऑप्शन निवडायचा आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी तिसरा ऑप्शन या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा चार वर्षांचा बी एड आहे त्यांनी निवडायचं आहे चौथा ऑप्शन या ठिकाणी स्पेशल तुमचं डी एड असेल तरच निवडायचं आहे आणि पाचवा ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांचा पहा बी एड आहे एक वर्षाचा असो दोन वर्षाचा असो त्यांनी पाचवा ऑप्शन या ठिकाणी डोळे झाकून निवडायचा आहे लक्षात घ्यायचा आहे बी एड असेल तर पाचवा ऑप्शन आणि डी एड असेल तर पहिला पन्नास टक्के मार्क असेल बारावीला आणि पंचाव टक्के मार्क असेल तर दुसरा ऑप्शन निवडायचा आहे पा ऑप्शनमध्ये बऱ्याच जणांचा पा चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकता त्यानंतर पाच या ठिकाणी सहावी ते आठवीसाठी जो त्यानंतर सहावी ते आठवीसाठी जर तुम्ही पेपर देणार असाल तर या ठिकाणी तुम्ही कोणता ऑप्शन पण निवडायचा आहे तर या ठिकाणी हा ऑप्शन पण निवडत असताना काय करायचं आहे बघा या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल आणि या ठिकाणी तुम्ही डी एडच्या सेकंड इयरला किंवा ॲप इयर असाल किंवा पूर्ण झाला असाल तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे बा पहिला ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे ज्यांचं डी एड आहे त्यांनी या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडायचा लक्षात घ्या दुसरा ऑप्शन पा कोणी निवडायचा आहे ज्यांचं बा बी एड आहे एक वर्षाचा असो दोन वर्षाचा असो त्यांनी या ठिकाणी दुसरा ऑप्शन पण निवडायचा आहे पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला ग्रॅज्युएशनला पाहिजे त्यांनी दुसरा ऑप्शन निवडायचा ज्यांना या ठिकाणी ग्रॅज्युएशनला पा पंचाळीस टक्के मार्क्स असतील आणि पा तुमचं जर बी एड असेल तर या ठिकाणी तुम्ही तिसरा ऑप्शन निवडायचा आहे पाह ग्रॅज्युएशनमध्ये पंचेचाळीस टक्के मार्क्स यांनी तिसरा ऑप्शन निवडायचा आहे आणि बी एड असेल तर आणि या ठिकाणी दुसरा ऑप्शन ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के मार्क्स आणि तुमचं बी एड असेल एक वर्ष असो किंवा दोन वर्ष त्यांनी या ठिकाणी दुसरा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर पाच चौथा ऑप्शन चार वर्षांच्या बी एडसाठी पाचवा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी चार वर्षांचा बी एड असेल त्यांनी सहावा ऑप्शन स्पेशल बी एडसाठी आणि सातवा ऑप्शन या ठिकाणी तर ज्यांचा वर या ठिकाणी कोणताही कोडपास सिलेक्ट होत नाही कोणत्याही कोडमध्ये बसत नाही त्यांनी सातवा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अजून एक पा आठवा ऑप्शन ऍड झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचं बी एड किंवा एम एड याच्यामध्ये एपीएड आहेत किंवा ते पास आहेत त्यांनी या ठिकाणी आठवा ऑप्शन पण निवडायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी जर तुमचा कोड चुकला असेल तर या ठिकाणी हा कोड तुम्ही दुरुस्त करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट तुमचा चुकलेला असेल दुसऱ्या पेपरचा तर तो या ठिकाणी तुम्ही पहा आता व्यवस्थित पण निवडायचा आहे पहा मॅथ आणि सायन्स सोशल सायन्स म्हणजे या ठिकाणी तुमचा भाषा विषय तुमचे असतील ग्रॅज्युएशनमध्ये तर तुम्ही या ठिकाणी कोणताही एक विषय निवडू शकता जर तुमचा पा मॅथमॅटिक्स किंवा सायन्समधून पहा ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला पा फक्त मॅथेमॅटिक्स किंवा सायन्स हा विषय पण निवडायचा आहे तुम्हाला सोशल सायन्स हा विषय निवडता येणार नाही ज्यांचं पहा सोशल सायन्समधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल त्यांनी पहा सोशल सायन्स हा विषय निवडायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाह दुरुस्त करता येणार आहे त्यानंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं पहा फक्त बी एड आहे त्यांनी दुसरा ऑप्शन निवडायचा आहे ज्यांचं फक्त डी एड आहे त्यांनी पहिला ऑप्शन निवडायचं आहे ज्यांचं दोन्ही आहे म्हणजे डी एड पण आहे बी एड पण आहे त्यांनी दोन्ही वरती टिक करायची आहे आता खाली या ठिकाणी तुम्हाला सेंटर बदलायचे असतील त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर पा बदलू शकता त्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं क्वेश्चन पेपरचं जे मीडियम आहे माध्यम आहे ते तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी यापैकी तुमचं जे ठेवायचं असेल तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता हिंदी किंवा इंग्लिश तुम्हाला एकच माध्यम या ठिकाणी निवडता येणार आहे तुम्ही पहा या ठिकाणी जे सेंटर आहेत पास सेंटर बदलू शकता त्याचे प्रेफरन्सेस या ठिकाणी तुम्हाला पहा बदलता येतील अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सेंटर व्यवस्थित बदलायचे आहेत बदलायचे असतील तर नंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही घेतलेली असेल म्हणजे तुमचं बी एड निवडलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला बी एडची जी सिच्युएशन आहे तुम्ही पास आहात काय अपियर आहात त्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही पण निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षामध्ये पास झाला ते निवडा त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे कोर्स स्ट्रीम आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे एकच या ठिकाणी पाय येणार आहे ते निवडा त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे कॉलेजचं नाव आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे आता या ठिकाणी कॉलेजचं नाव जर तुमचं चुकलेलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॉलेजचं नाव चुकलेलं आहे या ठिकाणी कॉलेजचं नाव जर येत नसेल तर पा या लिस्टमध्ये बा सर्वात खाली जायचं आहे सर्वात खाली गेल्यानंतर तुमचा या ठिकाणी ऑदर हा ऑप्शन दिसतो ऑदर ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव तुम्ही त्या ठिकाणी मॅन्युअरी टाईप करायचं आहे लक्षात घ्या ज्यांचं लिस्टमध्ये कॉलेजचं नाव नसेल त्यांनी पहा ऑदर हा हो ऑप्शन निवडायचा आहे सगळ्यात खाली तळाला ऑदर हा हो ऑप्शन आहे तो निवडून तुमच्या कॉलेजचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही त्या ठिकाणी इंटर करायचं आहे या ठिकाणी रिझल्ट मोड तुमचा काय असेल पण पर्सेंटेज तो निवडा त्यानंतर तुमचे किती मार्क्स मिळाले ते या ठिकाणी सगळी माहिती या ठिकाणी फिलअप करा तुमचा जो ऍड्रेस आहे पहा कॉन्टॅक्ट ऍड्रेस त्या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी बदलता येणार नाही तुमच्या या ठिकाणी जे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो फोटो आहे आणि सही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं करेक्शन करता येणार नाही लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या फॉर्म मध्ये जी माहिती पण बदलायची असेल तर ती माहिती तुम्ही या ठिकाणी बदलू शकता या ठिकाणी ही माहिती पण सेव्ह करायची आहे या ठिकाणी जो काही पा सेक्युरिटी पिन तुम्हाला दिसत असेल तो या ठिकाणी व्यवस्थित प टाकायचा आहे आणि पहा या ठिकाणी सबमिट याच्यावरती पहा क्लिक करायचा आहे लक्षात घ्या या ठिकाणी पा सबमिट करत असताना तुम्ही या ठिकाणी फायनल सबमिट कधी करायचं आहे जर तुमची खात्री असेल की माझी सगळी माहिती या ठिकाणी पहा बरोबर आहे या ठिकाणी परत एकदा यायचं आहे प्रिव्ह्यू पेजवरती आणि सगळी माहिती एकदा पहा चेक करा सगळी माहिती तुमची पहा बरोबर आहे का तुमची कॅटेगरी तुमची डेट तुमच्या नावाची स्पेलिंग हे सगळं या ठिकाणी बघा तुमचे फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज त्यानंतर पहा तुमचे पेपर त्यानंतर तुमच्या या ठिकाणी क्वालिफिकेशनचा जो कोड आहे तो बरोबर आहे का तुमचे सेंटर बरोबर आहेत का एकदा पाच चेक करा वेळ जाऊ द्या पाच मिनिटं वेळ जाऊ द्या काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या कॉलेजचं नाव वगैरे सगळं बरोबर आहे का याची पा खात्री करा जर तुम्हाला वाटलं की ही माहिती मा माझी बरोबर नाही तर पा परत तुम्हाला या ठिकाणी एडिट ॲप्लिकेशन फॉर्म डाटा याच्यावरती क्लिक करून तुम्ही परत तुमची माहिती पा एडिट करू शकता परंतु या ठिकाणी एकदा का तुम्ही पहा फायनल सबमिट केलं की परत तुम्हाला याच्यामध्ये बदल बदल करता येणार नाही लक्षात घ्यायचं आहे सगळी माहिती तुमची पहा बरोबर असेल तर प्रत्येक चौक टिक करायचे आहे वडिलांचं नाव बरोबर आईचं नाव बरोबर डेट ऑफ बर्थ बरोबर सगळ्या समोर या ठिकाणी करायची आहे लक्षात घ्या तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म सुद्धा तुम्हाला बदल करता येत आहे या ठिकाणी आय एग्री याच्यावरती पहा क्लिक करायचं नंतर या ठिकाणी फायनल सबमिट वरती पहा क्लिक करायचं येस याच्यावरती पहा क्लिक करायचं लक्षात घ्या फायनल सबमिशन त्याशिवाय पण करू नका की तुमची खात्री होत नाही की तुमची सगळी माहिती पहा बरोबर आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये पहा बदल करता येणार आहे आता लक्षात घ्या तुम्ही एकदा बदल केला म्हणजे पहा मी एकदा बदल केला या ठिकाणी तुम्हाला इडिटचा जो ऑप्शन आहे पहा निघून गेला म्हणजे एकदाच तुम्हाला या ठिकाणी पहा जे करेक्शन आहे ते पहा करेक्शन करता येतं परत तुम्हाला करेक्शन करता येणार नाही लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे पहा करेक्शन करत असताना दहा वेळा विचार करा थोडंसं थांबा घाई करू नका हळूहळू या ठिकाणी जे करेक्शन आहे पहा ते व्यवस्थित करा करेक्शनची जी विंडो आहे त्या या ठिकाणी सहा दिवस चालेल म्हणजे पहा आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेपासून पुढचे एक सहा दिवस तुम्हाला हे करेक्शन करता येणार आहे करेक्शन झाल्यानंतर सगळी माहिती तुमच्या पास सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी डाऊनलोड कन्फर्मेशन पेज पाच सगळी माहिती तुम्ही पा करेक्शन केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड कन्फर्मेशन पेज याच्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन पेज या ठिकाणी पास डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते प्रिंट काढून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जे करेक्शनची विंडो आहे ते आजपासून ओपन झालेले आहे आणि कोणकोणत्या माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येत आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर अपेक्षा या ठिकाणी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं या ठिकाणी निरसन झालं असेल आणि कशाप्रकारे तुम्हाला करेक्शन करायचं आहे आपल्या कोणत्या चुका झालेल्या असतील हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असणार आहे तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पहा सीटेट आणि पहा महाटीटीच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब केला नसेल हा चॅनल पण सबस्क्राईब करा तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद